येवकार, हांव सुशांत गावस। आयचे आमचे गोवा 365 स्ट्रेट फॉरवर्ड कार्यावळीत तुमकां येवकार। आयचो आमचो विशय जावन आसा तो कोरोना महामारेक लागून कंपन्यांचेर हावळ आयल्या, उद्योगधंदे बंद पडले, लोकांच्यो नोकऱ्यो गेल्यो। ह्या विशयाचेर आमच्या वांगडा उलोवपाक आसात गोंय राज्य उद्देगीक संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकार। सर, आयचे कार्यावळीत तुमकां येवकार दिता। लॉकडावनाचो उद्देग धंद्यांचेर कितें परिणाम जालो? लॉकडावनान उद्देग धंद्याचो इतलो परिणाम जाला की अजून आमच्यो ऑर्डरी सारक्यो ना, अजून आमचे मटेरियल टायमार येना, त्यातून कितलेशेच लेबर घरा कडेन गेल्या, आसा तांकां एक एक फावटी मदीं मदीं कोवीड पॉझिटिव्ह जाता, मागीर सगळें डिस्टर्ब जाता, यु नो, फूल लायन डिस्टर्ब जाता, आणि परत येता म्हणसर तांकां 10-12 दीस तरी आमकां घरा कडेन दवरचे पडटा। आता तातूंतल्यान हळूहळू वयर सरपाचो प्रयत्न चालू आसा। हय सर, ते भायर तुमकां आनी कितें कितें समस्या जाणवल्यो, कितें कितें ते भायर प्रॉब्लेम्स तुमकां आयले? प्रॉब्लेम म्हणल्यार पळय, आतां आमकां आमी एक्चुअली एक्सपेक्ट करताले गोवर्मेंटा कडल्यान मातसो तरी सपोर्ट मेळपाचो म्हणून, लायक रिन्यूवल मातशे थोडे दीस, 1-2-3 वर्सां रिन्यूवल बी सगळे स्टॉप करपाक जाय, जे इन्स्पेक्शन आसा पळय ते आनी परत तांचेर इंडस्ट्रीचेर घालपाचे ना। पण तरी पूण अशें दिसूंक येता की ऑलरेडी आतां मनीस जसो मरपाक पावला पळय, ताका आनी आनी त्रास दिवपाचे यत्न चालू आसा। आतां तांच्यांनी मदींच ते इंडस्ट्रियल डिस्प्यूट एक्ट हाडलो हातून असेंब्लीन, जो आनी खंयच्याच स्टेटीन हाडूंक ना, 15-45 दीस केले हे। सो असले बारीक बारीक मागीर फॅक्ट्रीसान बॉयलराचे आतां न्यू अमेंडमेंट हाडटात ते एक्टान, तातून फी वाडयता, रिन्यूवल फी वाडयता। सो ह्या टायमार अशें करपाचें न्ही, असो म्हजो तरी हे आसा। आणि ज्यो आमकां बारीक बारीक जे लागता, कितें एनओसी लागता, ट्रान्सफर डॉक्युमेंट लागता, हे मातशे सगळो वेपार सुटसुटीत करचो, सो इंडस्ट्रीक मातशें तरी बरें दिसतलें की बाबा आमकां काम करपाक गव्हर्मेंट कितें तरी सपोर्ट करता। हय, तुमी म्हटले ते प्रमाण इंडस्ट्रियल डिस्प्यूट एक्ट हो तुमकां फायदेशीर आसा की मारक आसा? ना, हे इंडस्ट्रियल डिस्प्यूट एक्टान कितें आशिल्लें पयलीं, कोणाक जर आतां पळय ह्या महामारीन कितें जाता, थोड्यांचे बिजनेस बंद जाल्या, तांकां थोडे कामगार जर कमी करपाक जाय जाल्यार पयलीं कितें आशिल्लें, 15 वर्सांचे वर्साक 15 अशें हिशोबान ते करंट जी सॅलरी आहा त्या प्रमाणे, सपोज ताणें 20 वर्सां काम केलां जाल्यार त्या प्रमाणे कॅल्क्युलेशन दिवन ताका बेनिफीट दिवन हे करपाक जाय रिट्रेंच। ते सडनली तांच्यांनी 3 पटीन वाडयलें। ओके, आमी सगळे असोसिएशनान जॉईंटली वचून सीएमाक रिप्रेझेंटेशन दिल्ले, तरी आसतना हे काना मनार घेनासतना केले, हातून कितें आयडिया आहा तीच कळना म्हाका। हय सर, लॉकडावनाच्या काळात कंपन्यो बंद आशिल्ल्यो, ह्या काळात तुमकां लुकसाण जालेंच आसतले, तरी साधारण कितले लुकसाण जाले आणि ते लुकसाण भरून काढपा खातीर तुम्ही कितें उपाय योजना करतले? सी, अजून ते पळय अजून नुकसान जावपाचे चालूच आसा। इवन पळय आमी 1 महिना बंद आशिल्ले, थोडे 1.5 महिने बंद आशिल्ले, त्या टायमार म्हणटो टोटलीच कांयच काम जायनाशिल्ले, आणि जेन्ना आता फॅक्टरी चालू झाल्यो पळय तरी पूण आमकां कितें जाता, तितलो लोड ना, सेल्सूय ना, कित्याक लोक सगळे अजून भायर सरूंक ना, मागीर मटेरियल रॉ मटेरियल सारखे टायमार येना, बँकेचे इंटरेस्ट आसा, प्रिमियम भरपाचे आहा, कामगार सारखे कामाक येना, ते पॉझिटिव्ह जाता, हे सगळे अजून मोरलेस कोण ब्रेक इव्हन पासून जावपाच्या परिस्थितीत ना सध्या, धंदो आहा तो पासानूच चालू आसा। हय, बंद पडिल्ले कारखाने सुरू करपा खातीर तुमकां सरकाराची कितें मदत जाल्या काय कितें? बंद करपाचे कारखाने सुरू करपाक आमकां सरकारान मदत केली, आमी जीएसआय आनी सरकार मेळून फूल एसओपी तयार करून आमी इमिजिएटली 2 दिसां भितर चडशे सगळे कारखाने चालू केले, जेन्ना लॉकडाऊन ओपन झाले तेन्ना। त्या बाबतीन आय एम थँकफूल टू द गव्हर्नमेंट। सर, इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणटा तातूंत गोंयांक 24 सुवात मेळ्ळ्या, हे फाटभुंयेचेर मुख्यमंत्री प्रमोद सावंतान जे तुमकां आश्वासन दिल्ले ताजे कितें जाले? हय सी, ती एक सारखीच काळजीची गोष्ट आहा। आतां 36 स्टेटींतले गोंयचो 24 नंबर म्हणल्यार इट इज नॉट अ गूड थिंग। हय कित्याक
कोणी जर नवो इन्वेस्टर कोणी येतलो गोंयां जाल्यार ते युजली दे वील चेक न्ही बाबा दीस इज अ रँकिंग ऑफ दॅट स्टेट कित्याक म्हणून ते येतले. दुसरी गोष्ट कितें पळयता जे एग्जिस्टींग ऑलरेडी जे हांगा आसा तांचो फिडबॅक कसो आसा ते बी हॅपी ना एज फार एज इज ऑफ डुइंग बिझनेस इज कन्सर्न म्हणजे खरेंच कितें तरी सारखे चलना. त्या खातीर सीएमाक आमी म्हटलेले की एकदा परत आमच्या बरोबर बसून एक कितें तरी हाचेर उपाय काडया कित्याक आमी बी गोंयकार आमकांय बी गोंयान इंडस्ट्री चालू जाल्ल्यो जाय लोकांक जॉब मेळपाक जाय. सो गव्हर्मेंट आणि इंडस्ट्री बरोबर येऊन केल्या शिवाय हे काम जावचे ना एक सायडीन. सर सारखे चलना का किदे फाटभूंय आसा हेज्या खातीर की सारखे चलोवपाक जमना काय किदे चलोवपाक जमना म्हणजे किदे सी गव्हर्मेंटाक म्हजे हिसपान ओनली विलिंगनेस जाय. आतां सध्याच्या हातून दिसता की म्हाका इंडस्ट्री तांकां तितली प्रायोरिटी ना. आतां म्हाका खबर आहा की हेल्थ इज अ इशू बट हेल्थाचो इशू जालो म्हणून सगळेच जण हेल्थाच्या फाटल्यान लागून जायना न्ही कोणे तरी इंडस्ट्री पळोवपाक जाय. सारके सर खणी बंद पडल्यो त्याच्या फाटल्यान पर्यटन हो अर्थीक कणो जावन आसा तोय आतां तेकाय फटको बसलो ताज्या फाटल्यान आतां मुख्य अर्थीक येणावळीचो जो भाग आसा तो इंडस्ट्रीज ताजेर अशी आडनदर करून उपकारना हे फाटभुंयेचेर तुम्ही किती सांगपाक सोदतात. बरोबर हाचेर आड करून कांयच फायदो ना कित्याक जाणा पळय मायनिंग ऑलरेडी बंद जाला ट्युरिजम सारखेच बंद जाला बिकॉज ऑफ कोवीड. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री गव्हर्मेंटान सपोर्ट दिवकूच जाय. सपोर्ट म्हणल्यार कसो सपोर्ट जाय जे इज ऑफ डुईंग बिझनेस आहा पळय जे गायडलायन सेंट्रल गव्हर्मेंटान दिला ते काटेकोर पर्यंत पालन करपाक जाय. सगळे डिपार्टमेंटाक इंटरलिंकेज करून सगळ्यो ज्यो सर्विसीस आहा त्यो ऑनलाईन करपाच्यो आणि हातूंतले करप्शन आसा ते काढपाचे. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग एट दीस अवर ऑफ टायम. इज ऑफ डुईंग बिझनेसची जी सिस्टम आसा ती जाग्यार पडल्या की अजूनय तशीच आसा. अजून पडूंक ना सी आम्ही आता ऍक्च्युली हे जे लॉकडाऊन पिरियड आशिल्ले तातून जीएसआयतल्यान आम्ही इतलो टायम स्पेंड केलो जीएल आणि आयडीसी बरोबर बसून आयडीसीचे ज्यो सर्विसीस आहा पळय तातूंतले 15 सर्विसीस आम्ही ऑनलाईन घाल्यो. आता पळय ऑनलाईन घालून फूल सॉफ्टवेअर रेडी झाले पण ते चलोवपाक फायनली आयडीसीनूच करपाक जाय. आता साधे एक्झाम्पल हांव दिता उदकाचे बील पे करपाक ऑनलाईन प्रोसिजर टोटल रेडी आसा. लास्ट 2 महिने आम्ही फाटल्या लागता फील्ड मॅनेजराक फक्त तो डेटा इनपुट करपाचो असता कितें कितले मीटर आहा कितें रिडींग आहा ते आता फक्त कारणां दिता त्यांच्या कडेन कंप्युटर नाल्यार नेटवर्क असले साध्यो गोष्टी गव्हर्मेंटान दिवपाने आम्ही म्हणले बरें बाबा तुमच्या कडेन ना आणि आम्ही तुमकां लॅपटॉप दिता आम्ही तुमकां डोंगल दिता पण करा तरी काम तेमी जायना. आता कितले म्हणून फाटल्यान लागपाचे हांकां प्रत्येक फील्ड मॅनेजरा कडे आम्ही सांगले आमच्या प्रेसिडेंटाक हांवें रिक्वेस्ट केला आमचे सगळे इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट प्रेसिडेंट तांकां रिक्वेस्ट केले तुम्ही तांच्या बरोबर बसून तांकां कितें अडचणी आसा त्यो काडा आणि एकदा ह्या लायनीर उडोवया. एकदा लायनीर उडयता सगळ्यांक तुमकांय बरें तुमकां टायमार पयशे मेळटले उदकाचे बिलाचे आमकांय बरें कित्याक आमकां वचून ते मॅन्युअली दिवपाक नाका ऑफिसान बसून करपा जाता. सो ह्यो गोष्टी बारीक सारीक आसा पळय ताका कोण तरी जो हेड आसा पळय त्या डिपार्टमेंटान ताणें पुश करपाक जाय. आमी कितले म्हणून पुश करतले की आमचे ते आयकपाक जाय न्ही. सर ही करपाची तयारी ना मेंटल तयारीच ना की करपाचेच ना कित्याक सर ह्यो साध्यो साध्यो गजाली जर टायमार जर पुराय केल्यो जाल्यार तेंकाय बरें पडटले तुमकांय बरें पडटले तेंची अर्थीक येणावळय वाडटली पूण हे मुद्दामून करपाक सोदिना काय कशें कितें ह्याच्या फाटली फाटभूंय कितें आसा. ना म्हाका दिसता पळय कितें जातले न्ही सगळे जर खंय तरी तांकां भंय आसा सगळें जर सुरळीत जाले जाल्यार तांचो इम्पॉर्टन्स वतलो ही एक गजाल जाली. दुसरे म्हणटकच ते आता कितें करता बारीक सारीक काम आसा पळय बारीक सारीक कामाक ते सांगता बाबा हाका मेळपाक जाय ताका मेळपाक जाय हाका मेळ्यारूच तुजें काम जातलें नाल्यार उरतलें ह्यो गोश्टी वचपाक जाय न्ही. आनी हें करपा खातीर आमी कितें म्हटलां जो मुखेल मनीस आसा आमच्या स्टेटांतलो सीएम ताणें लक्ष घालपाची गरज आसा.
सर विषय म्हटला ते प्रमाण तुम्ही इम्पॉर्टन्स इम्पॉर्टन्स हांगा लागना न्ही. जर इज ऑफ बिजनेस सारको जावंक जाय जाल्यार बाबा गजाली खंयच्यो जाग्यार घालूंक जाय त्यो जाग्यार घालूंकच जाय न्ही, जाल्यार उद्देगीक वाड तशी जावची ना तशी म्हटले प्रमाण ना. पण तांकां कितें संवय जाल्या की तांचे कडेन लोकांनी येवन पांयां पडपाचे आनी मागीर ते काम करतले. म्हणजे तांकां कितें दिसता आपूण एक भाटकार आनी हे सगळे म्हणकार कळ्ळें न्ही. तांकां खबर ना की पगार तांकां आमच्या कडल्यानूच येता. आतां फाल्यां जर इंडस्ट्री चल्लो ना जाल्यार गव्हर्मेंटाक इनकम खंयच्यान येतले? गव्हर्मेंटाक इनकम ना जाल्यार ते तुमकां कशें पेमेंट करतले? ह्यो गजाली लक्षांत वचना. सो ते जे वयर आसा तांच्यांनी सांगूंक जाय, तांकां सारकें स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिवपाक जाय. प्रत्येक जाण आपूण इंटरफेर जावपाक सोदता बारीक सारीक गोश्टीन, त्यो जावपाक जायना. सो फावराचो खंय तरी विषय आसा अशें तुमी म्हणटा, फावर मारूनच कामां जाता अशें काय कितें? एक तर फावर मारून जाता नाल्यार तुवें कितें तरी मेजा पोजीशन दिवपाक जाय. सो कमिशनाचो इशू खंय ना खंय तरी आसा अशें तुमी सांगपाक सोदतात? हय, तो अजून सोपूंक ना. हय हय, तो आमी सोपपाचे मागता आनी ते आमी सीएमा कडेन. सो कमिशनाचो इशू येयलो जाल्यार हांगा उद्देगीक जी वाड जावपाक जाय गोंयची आनी जे अर्थीक येणावळीचो जो इशू आसा तो खंय तरी सॉल्व जावचो ना अशें तुमकां दिसता? हय, जावचो ना. पण हांव तुमकां सादें उदाहरण दिता. आतां एक कंपनी हांगा 20 वर्सां काम करता, ते जर तुका पळय एक्सपांड करपाक न्ही कन्स्ट्रक्शन लायसनाक जर एप्लाय केले जाल्यार तुज्या अंदाजान कितलो टायम लागपाक जाय कन्स्ट्रक्शन लायसन दिवपाक? चडांत चड एक म्हयन्या न्ही, म्हयनो भर स म्हयने लोकांक फावटी घालचे पडटा. जाल्यार म्हाका सांग, स म्हयने जर तुका लायसन मेळपाक लागले जाल्यार तूं केन्ना बांदतलो फॅक्टरी आनी केन्ना काम करतलो? काम करतलो. हय हय. सर हाचो तुमच्या मेंटल स्ट्रेस येता ह्या सगळ्या परिस्थितीचो, हे त्यांचे कामाची पद्धत आय डी सी ची आनी उद्देगीक मंत्री जो कोण आसा ताणें हेजेर लक्ष घालूंक जाय बाबा कशें कितें चलता, कामाची पद्दत कितें आसा, सिस्टम कितें आसा, ती जाग्यार घालूंक जाय अशें तुमकां दिसना? दिसता पळय जाग्यार घाल. आतां पळय कितें जाता, व्हडल्या कंपनीक कांयच फरक पडना. सपोज तांकां दिसता की हांगा जर डिले जाता न्ही, बाकी सगळ्यो ज्यो स्टेटी आसा पळय लायक तेलंगणा बाकीच्यो ते हात फुडें काडून रेडी आसा तांकां. ते आपयता, ते तुमकां जागो दिता. तांकां कितें फरक पडटा, हांगासरले वतले ते थंय शिफ्ट करतले, थंय शिफ्ट करतले. हय हय. फायनली हू इज लुजींग? गोवा लूज जाता न्ही. हय, गोंयच्या भुरग्यांक काम मेळचे ना हांगा जर नव्यो फॅक्टरी हाडला, नव बिजनेस काम जायना जाल्यार. कितले लोकांक काम ना, म्हाका इतले फोन येता सकाळचे, आमचे भुरगे पास जाल्या, मॅकॅनिकल इंजिनियर जाल्या, खंय तरी कंपनीन काम पळया. आतां काम चलपाक जाय न्ही जाल्यारूच तुमकां काम मेळटले न्ही. सारके सारके. सर मुख्यमंत्र्यान म्हटलेले की 18 नाल्यार 19 तारखेचेर एक मिटींग घेतलो स्टेक होल्डरां कडेन आनी इज ऑफ डुईंगाचो जो इशू आसा तो सॉल्व करतलो. ती मिटींग जाली काय कितें, ताचे फुडें कितें जालें? ती अजून जावंक ना. 16 तारखेर तांणी म्हाका फोन केल्लो आनी सांगलेले की आपले इंटेन्शन तुमकां खबर आसा की आपूण गोंया खातीर काम करता. हांवें म्हणलें म्हाका त्या बद्दल कांयच हें ना की तुमी गोंया खातीर काम इतलें करता, पण त्या टायमार जे तुम्ही कमीट करता पळय, गेल्या वर्सा व्हायब्रंट गोवा तांणी सांगलेले एक म्हयन्या भितर आपूण कोणें एप्लाय केले जाल्यार इमिजिएटली ताका काम करपाक सगळे लायसन्सीस अप्रुवल दितलो म्हणून. ते अजून जायना न्ही. हय, ही तर आतां सद्या परिस्थिती अशी आसा. सो दॅट मिन्स समथींग इज नॉट वर्किंग. सो तांणी लक्ष घालपाक जाय. आतां ती मिटींग अजून जावंक ना, ताका बाकीचे आनी हे आसतले प्रायोरिटी. सर हांगा मातसो एक विसव घेयात, रावयात मातशे. परतून एकदा येवकार, वळूया फुडल्या प्रस्नांकडे. सर गोंयांत उद्देगीक वातावरण निर्माण करपत म्हणा ना जाल्यार पर्यावरण पुरण उद्देग हाडपाक म्हणा सरकार अनुकूल आसा काय कितें? उद्देगीक वातावरण जे गोंयांत निर्माण करपाक ना जाल्यार म्हणा की पर्यावरण पूरक उद्देग जे आसात ते गोंयांत हाडपाक सरकार अनुकूल आसा काय कितें? ना आतां सद्या तरी म्हाका तशें दिसना, कित्याक एक्चुली सेंट्रलान गायडलायन दिल्या इज ऑफ डुईंग बिजनेसाक कितें करपाचें, कशें करपाक जाय,
आतां तितले फिजिकल कॉन्टेक्ट आसा पळय हय ते कमी करपाक जाय आनी ऑनलायन वचपाक जाय. तातूंत कितें जातलें, कामांय फास्ट जातली आनी करप्शनाक चान्स तितलो कमी पडटलो. पण तातूंत कितें आसा, ताका खूब कोणे तरी देर हॅज टू बी पर्सवरन्स, कोणे तरी फॉलोअप करपाक जाय हे सगळीं कामां जाग्यार उलोवपाक. आनी आमी कितें पडटलें, जीएसआयतल्यान आमी तुमकां फूल सपोर्ट दिता हे जाग्यार उलोवपाक. आमकां फक्त कोणाक तुमचो आधार जाय, सीएमाक सीएम तर फाटल्यान रावला बाबा हे अशें जावपाक जाय म्हटलें जाल्यार वी वील मेक इट हॅपन. तेच आमी मागता. हय सर, हे सगळे पळोवपाक सीएमा फाटल्यान जो मंत्री जावन आसा तो उद्देग मंत्री, ताचे कडल्यान कितें फाटफुरवण जायना, तुमी कितें मेळ्ळे ताचे कडल्यान, ह्यो गजाली सगळ्यो घातल्यो तेच्या कानाचेर? हय सी, आतां कितें आसा पळय, इंडस्ट्री मिनिस्टर आसा तो इज अ व्हेरी कॅपेबल पर्सन, तो इज अ व्हेरी इंटेलिजंट ऑल्सो इन डुईंग थिंग्स. पण ताचे कितें जाला, ताचे सद्या ताका दोन पोर्टफोलिओ आसा, हेल्थ आसा आनी इंडस्ट्री आसा. आनी हेल्थ आतां प्रायोरिटी आसा, हांव ताका कांयच हें दिवपाक सोदिना. कित्याक जाणा, ताचे चडसो टायम ताचो हेल्थ पोर्टफोलिओन वता, कळ्ळें न्ही. सो ताका तितलें अटेन्शन इंडस्ट्री कडेन दिवंक मेळना. स्टार्टींग ताणें तो जेन्ना आयल्लो पळय इंडस्ट्री मिनिस्टर, आमी सगळे पॉयंट दिल्ले तेन्ना ताणी इनिशिएटिव्ह घेवन मिटींग बिटींग घेतलेली, पण बहुतेक कांयच जावना काम. पुश हो जाय न्ही, आनी हांव ताका ह्या टायमारूय पुश करपाक शकना चड, कित्याक तांचे चड कॉन्सन्ट्रेशन हेल्थ डिपार्टमेंटार आसा. कळ्ळें सर. सद्याक भलायकीचो इशू गरजेचोच आसा, ते भायर खण उद्देग आनी पर्यटनाक बरोच मार बसला, ताच्या फाटल्यान उद्देगीक जो हे आसा, विशय आसा तो सुटावो करपा खातीर नाजाल्यार तो जाग्यार घालपा खातीर एक सरकारान म्हत्वाची भुमिका जी निभावंक जाय, ती सद्याक तुमी सांगले ते प्रमाण सरकार तितले प्रभावीपणान वावर दिसना सरकाराचो, हाचेर तुमी कितें उलोवपाक सोदतात? हय, आमकां कितें जाय पळय, सरकार बिजी आहा हेल्थाक, हो बरोबर, ही गोश्ट बरी आहा. आमी कितें म्हणटा, आमी जे तुमकां सांगता, सपोज 10 मिनटां आमकां टायम दिलो आनी आमी ज्यो गोश्टी सांगता तुमकां एक्सप्लेन करता, त्या गोश्टीचेर तरी विचार करून डिसिजन फास्ट करपाची. कितें करता, फायली गेल्यो जाल्यार फक्त त्यो फायली हांच्या टेबलारूच अडकतात. आतां आयपीबीचे पळय, आयपीबी एक्ट तांणी अनाउंस केल्लें, आयपीबी जाग्यार उडयतलो. आयपीबी वॉज सपोज टू बी अ सिंगल विंडो स्कीम. सिंगल विंडो म्हणजे कोणाय अप्लाय केले जाल्यार ताका आनी सगळ्या डिपार्टमेंटा कडेन धांवपाची गरज ना ते करपाची. आतां आयपीबीन पयली त्रुटी आशिल्ल्यो, आमी बसून तो एक्ट मॉडिफाय केलो, कॅबिनेटाक घालपाची तयारी जाली, फायल चेपून. आतां हाचे भितर कितें कारण कितें तें म्हाका खबर ना, पण असल्यो गोश्टी ज्यो इम्पॉर्टंट आसा पळय त्यो तुमी सोडूंक जाय न्ही, कारखाने चलयतले जाल्यार मनीसबळाचो उणाव आसा, पगार टायमार जायना, तातूंत भर म्हणून वेर्णा उद्देगीक वसणूक ही कोरोनाचो हॉटस्पॉट जावन आसा. हे परिस्थितीत तुम्ही सरकारा कडल्यान मदतीची अपेक्षा करता काय किदें? वेर्णाचे म्हणता तुम्ही, वेर्णा उद्देगीक वसणूक कितें जालें, एक्चुली पयली एक कंपनीन आमचे एकदम 147 टुलीप कंपनीन मेळ्ळे कोरोना पॉझिटिव्ह. सगळे जाण आपूस जाल्या बाबा, कोरोना आयल्या वेर्णा सगळी इंडस्ट्रियल इस्टेट तुम्ही बी व्हडलो बोवाळ केलो. आतां ताच्या उपरांत हांव तुमकां सांगूंक सोदतां, सी वेर्णा इंडस्ट्रियलाचो टोटल जो कोरोनाचो हे आसा पळय कारभार, तो आमी हातान घेतलो वेर्णा असोसिएशन आनी जीएसआय मेळून. आतां म्हाका सांगपाकूय बरें दिसता, आतां आमचे सगळो कोरोनाची केसी आहा पळय सगळ्यो कंट्रोलान आसा. आमी कितें केलें, आमी टेस्टींग फेसिलिटी वेर्णा चालू केली. ओके, आमी आमचे 4 मायक्रोबायोलॉजिस्ट अपॉयंट केले. सो आमी जर रिपोर्ट जर दनपारा जर टेस्ट स्वॅप केले न्ही, आमकां सांजचे ना जाल्यार सकाळ म्हणल्यार सगळ्यांचे रिजल्ट मेळटा, कळ्ळें कोण पॉझिटिव्ह जाल्यार. ते बी करून आमी रावले ना, कित्याक कोविड सेंटराचो शॉर्टेज आशिल्ली. वेर्णा आमी ओन कोविड सेंटर सुरू केले आनी ह्या फेसिलिटीचो आमी सगळे इंडस्ट्रियल एस्टेटी आहा पळय गोंयच्यो, तांकां सगळ्यांक यूज करपाक आमी हे दितात. कोण जीएसआयचे मेंबर आसा, कोण व्हीआयचे मेंबर आसा, तांकां फुकट थंय रावपाक मेळटा, तांकां जेवण खाण दादी सगळे आमी पळयतात.
तांचे सी इवन गव्हर्नमेंटान आमकां कलेक्टरान प्रोमीस केल्लें पयलीं हय की थंय हाऊसकीपींग आनी मेडिकल आपूण आमी पळयता म्हणून गव्हर्नमेंट सायडीन, तुमी फक्त फॅसिलिटी रेडी करा. लास्टाक ते बी आतवर काडले. आमी म्हणले जावं, आमी हेल्थ हाऊसकीपींग स मनीस दवरले आसा फूल टायम थंय, हेल्थ डॉक्टर दवरल्या चेक करपाक. सो एन्टायर कोविड सेंटर आमी रन करता बाय अशे लोकां कडल्यान पयशे काडून. हय कळ्ळें सर. सगळी जर परिस्थिती जर पळयली, फाटभूंय जर पळयली, जर उद्देजकांक उद्देग धंदे चलोवपाक सामकेच कुस्तार जाला. कामगारांचो पगार फारीक करतले की बँकांचे हप्ते फारीक करतले का ताचे जूर फारीक करतले? सो मेंटल स्ट्रेस आयलोच आसतलो तुमचेर. हे परिस्थितीत तर तुमकां सरकाराची मजतीची अपेक्षा आसतलीच, तर हे परिस्थितीत तुमकां वयर येवपाक कितें सरकारान मदत केल्या? आमकां आमची एकूच हें आसा की सरकारान आमकां फायनान्शियल मदत कांयच करूंक ना, आनी ती बी आमी अपेक्षा करिनात. आमी कितें म्हणटा, आमचे व्याप आनी वाडोवं नाकात तुमी. कितें जे व्याप आहा पळय आमकां ते सोडून तुमी आतां पळय फॅक्ट्रीस आनी बॉयलराचे तुमी फी वाडयतात आनी कंडिशनां घालतात. ह्या टायमार त्यो तरी घालनाकात न्ही. आतां मनीस सारको जर मरपाक पावला ताका आनी आनी तुमी मारूं नाका. सो ताका जगपाक दिया. एटलिस्ट तुमी जर जगपाक ताका कांय हेल्प करना जाल्यार एटलिस्ट ताका आनी त्रास दिवं नाका. हीच मागणी म्हजी. हय तुमी म्हणटात की कारखाने नाजाल्यार इंडस्ट्री वयर सरपाक सरकार प्रभावीपणान काम करिना अशें तुमच्या एकंदर उलोवपाचो अर्थ जाता. अशें कित्याक लागून जाता? हांव पळय हांव काम करिना म्हणना, सरकार काम करना म्हणटा, पूण तातूंत आडे घालता म्हणटा. आडे कित्या खातीर घालता? आडे म्हणल्यार पळय आतां खंयचेय जर पास जावपाक जाय वो प्रत्येक मिनिस्टर सांगता आपल्या कडेन फायल येवपाक जाय, ही ताच्या कडेन फायल वचपाक, ह्यो गोश्टी गरज ना न्ही. तुमी मिटिंगेन बसा आनी क्लियर करा कितें जावपाक जाय तें. फाल्यां फायली घेवन बसूं नाका तुमचे कडेन. कितें डिस्कशन आहा आमकां आपया, कोणाक आपय, हुएवर इज एफेक्टेड बाय दी त्या लोकांक आपया. अक्रॉस द टेबल तुमी कितें उलया, क्लियर करा. एकदां क्लियर जालें त्या बरोबर तुमी सुटसुटीत तांकां हें दिया. आतां पळय हांव तुमकां एग्जाम्पल दिता, 37B कमिटी म्हणून एक आयटीसीन आहा. ओके आतां प्लॅन अप्रुवलाक तांची मिटींग जाता, तातूंत टावन प्लॅनर आसता, आयडीसीचो एमपी आसता, सगळे आसता. आतां त्या मिटींगेन जर तुवें एक डिसिजन घेतले हो प्लॅन अप्रूव जालो, तुवें ताका 2 दिसां भितर तांकां अप्रुवल दिवपाक न्ही. तांची मिटींग मिनिट्स ऑफ मिटींग टायप जायना, म्हयन्याचे म्हयने काडटात. कोण म्हणटा तो हो कोवीड आसा तो येना कामाक, तसर कितें इंडस्ट्रीन आतां रात दिवन रावपाचें? कळ्ळें. सो कोविडाचे कारण फुडें करून ही सगळीं कामां अडोवन दवरतात काय कितें अशें तुमकां दिसता? आं कोविडाचे कारण फुडें करून ही सगळीं कामां टायमार जावं जाय ती कामां अडोवन दवरतात काय कितें? बरोबर. आतां हें तांकां बरें कारण मेळ्ळां न्ही कोवीड आसा म्हणटा तो. आतां कोविडाक ते पगार घेवपाची बंद करना, सगळे जाण पगार घेतात. हय पूण काम करपाक कोण फुडें चलना. हय सर, हीच जी परिस्थिती आतांची आसा, कोविडाच्या पयलीं अशीच परिस्थिती आशिल्ली काय कोविडा उपरांत ही परिस्थिती सामकी आतां भायर गेल्या? पयली बी अशीच परिस्थिती आशिल्ली, आतां ती मातशी चड वर्स जाल्या. आतां हातूंत ती इम्प्रूव जावंक ना, ती आतां चड वाडल्या. कमी जावपाची ती. आतां तुका जर पयली जर हें केलें बाबा तुमकां फुडें सरून पळय गोवा इंडस्ट्रियल डेवलॉपमेंट कॉर्पोरेशन म्हणटा तें डेवलॉपमेंटाक सपोर्ट करपाक कॉर्पोरेशन केल्लें, तें आतां परतें जालां. तें तुका आनी आनी त्रास करता. सादें एनओसी घेतलें जाल्यार तुका रडयतात. ओके सो हाचेर कितें तरी हें काडपाक जाय सीएमान. कळ्ळें सर. व्हायब्रंट गोवाच्या वेळार मुख्यमंत्र्यान काय आश्वासनां दिल्लीं, ताची पूर्तता जाली काय कितें? व्हायब्रंट गोवाच्या वेळार लॉन्चिंगा वेळार म्हाका आजून उगडास आसा, ताणें आश्वासन दिल्लें कोण नवीन बिजनेस जर सुरू करता जाल्यार आपूण ताका 1 म्हयन्या भितर सगळीं परमिशनां दितलो. हय पयलू क्लियरच जायना. हय आश्वासनां फक्त ती आयकपाची आनी पळोवपाचें कितें आसता. आश्वासनां ही लास्ट आश्वासनांच उरलें, प्रत्यक्षांत कांय जाल्लें दिसना अशें म्हणटात. हय
ते भायर सर मुख्यमंत्र्यान आनी कांय आश्वासनां दिल्ली की ई गवर्नन्स सुदारतलो, इन्फ्रास्ट्रक्चर वाडयतलो आनी बाकीची ताचे कितें जालां फुडें, इन्फ्रास्ट्रक्चर वाडयला की ई गवर्नन्स खंय तरी सुदारला कशें तुमकां दिसता? ना ना, इन्फ्रास्ट्रक्चराक जाल्यार कांयच हात लावकूच ना. कित्याक पळय, आमचो एक इश्यू कितें आशिल्लो, आनी बारीक युनिटाक ऑक्युपन्सी मेळपाक फायर एनओसी लागता. आनी फायर एनओसी कितें म्हणटा, तुम्ही व्हडली टांकी घाला आनी कितें करा, 5 लाख खर्च करा. सो आमी गव्हर्मेंटाक सांगलेलें इन्फ्रास्ट्रक्चर ते तुमी करा धाकटे युनिटाक, आनी फायराक एनओसी दिवपाक लाया. तेंय जालें ना. उदकाचें बील वेर ना, तुमकां खबर आसतलें 3 वर्सां जालीं आमी फाटल्यान लागल्या. परिकारान प्रोमीस केल्लें रिड्यूस करता म्हणून. हाणें ह्या आमच्या आतां सीएमानी 2-3 फावटी आमच्या मिटिंगेन सांगलें आपूण करता. हांव पर्सनली गेलो तेन्ना सांगलें, पूण ती अजून कांय जावंक ना. इज ऑफ डुईंग बिजनेस म्हणटात ते तुमी पळयल्यात, तें बी जायना. हय, कळ्ळें सर. ही जर परिस्थिती सुदारतले जाल्यार कितें करप गरजेचें आसा? तुमचो उपाय योजना कितें आसतल्यो? सरकाराचो फुडाकार, सरकारान कितें फुडाकार घेवंक जाय? सरकारान कितें करपाक जाय? पळय, आमी इतलें रिप्रेजेंटेशन दिल्या, कितें करपाक जाय तें सगळ्यांक खबर आसा. हय, फक्त कितें जाय, तूं तांच्यांनी इंट्रेस्ट घेवन ताजो पाट पुरवठो करपाक जाय. पाट पुरवठो करपाक पसून आमी रेडी आसा, पण जे अशे ब्लॉक हाडटा पळय कोण, ताचेर त्या टायमार बडी मारून ताणें सोडपाक जाय. सो एज अ मुखेल मंत्री ताणें आपल्या कारभार आपल्या हातान घेवपाक जाय, चाबूक घेवपाक जाय. आनी कोण अशें आडे हाडटा पळय ताचेर चाबूक मारपाक आनी कशी काडपाक आडखळे केल्या शिवाय सुदारणा जावची ना. आनी ताका आमी फूल सपोर्ट दिवपाक रेडी आसा. ताच्या बरोबर बसून कितें आसा, कशें करपाचे, फूल टायम आमी घालता. फक्त ताचो आमकां ताको जाय. ओके सर, तुम्ही सहकार्य दिवपाक तयार आहात सगळ्या बाबतीन असे तुम्ही म्हणतात की मुख्यमंत्र्याकच न्ही, उद्देगीक जे किती प्रॉब्लेम असतात ते जाग्यार घालपाक सरकारच्या मदतीची तुमका अपेक्षा असा. ही मदत सरकार केन्ना दिता, ही उपाययोजन केन्ना करता, ह्यो सगळ्यो गजाली केन्ना जाग्यार घालता ते पळोवया. ही कार्यावळ हांगाच सोपोवया. पळयत रावात गोवा 365.